500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम त्यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील नागरिक या मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड येथून अयोध्येत जाणारी रेल्वे शनिवारी रात्री पनवेल स्थानकावरून निघाली. यावेळी सर्व श्रीराम भक्तांना भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जेवण आणि पाणी देण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, पनवेल शहर महिला अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती अविनाश कोळी, भीमराव पोवार यांच्यासह मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघामधील सर्व या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अयोध्येकडे आमचे सर्व भाविक मंडळी आज इथे कूच करत आहेत. लोणावळ्यावरून ट्रेन येते. पलीकडच्या बाजूला पिंपरी चिंचवड मावळ तालुक्यातली मंडळी येत आहेत. कर्जत, खालापूर, खोली, पनवेल, कोरड या सर्व तालुक्यांमधली मंडळी ही आज या ठिकाणाहून यात्रेनं ही अयोध्येकडं कूच करत आहे. या सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार सन्माननीय सुरेश लाडसाहेब आणि आमचे सर्व मान्यवर मंडळी बाळासाहेब पाटीलजी आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आले. या सर्वांचा प्रवास सुखाचा हो, प्रभू श्रीरामानं त्या सगळ्यांना दर्शन देऊ आणि या सगळ्यांना बराच काळ ओढ लागलेली आहे प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची, ती त्यांची दर्शनाची आस ही पूर्ण होऊ ही प्रभू श्रीरामांच्या चरणीच प्रार्थना. जय श्रीराम. माझं नाव दर्शन अरविंद गरत आहे. मी नवीन शेवा उरणवरून आलेलो आहे. आम्हाला म्हणजे आमचे चंद्रकांत गरत आणि टीमने आम्हाला आमची नावं दिली होती. अयोध्यासाठी जाण्याची एक चांगली सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. आपलं मंदिर 5.5 वर्षांनी असं होतं याचा आनंद आणि आम्हाला हा योग असा मिळाला की तिथे मंदिर बघायला आम्हाला ट्रेनची व्यवस्था केली आहे आमच्या म्हणजे आमच्या यांनी आमदार साहेबांनी आदरणीय महेश बालजी साहेब तसेच आदरणीय श्री प्रशांत ठाकूर साहेब यांनी चांगली सोय केलेली आहे. इथे चांगले पास वगैरे दिलेले आहेत. सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे. राम शेठ साहेबांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. तर सर्वांच्या आम्ही खूप मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मी माधव जाणू शेळके तेरवली अनुकपणे जिल्हा रायगड. मी त्याला पहिल्यांदा चाललो आहे आणि ह्या नियोजन आमदार साहेबांनी दोन्ही आमदार साहेबांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे. त्यांनी बसण्याची, जेवणाची, झोपण्याची, राहण्याची वगैरे एकदम अतिउत्तम सोय केलेली. त्याबद्दल धन्यवाद.